खरं तर एका खासगी संस्थेने दिलेला पुरस्कार हा किती महत्वाचा मानायचा हे देशाच्या पंतप्रधानाला कळायला हवे. परंतु एकीकडे मणिपूर गळत असताना, आमच्या बहीण लेकींची अब्रू असुरक्षित असताना, खरी गरज त्यांची मणिपूरमध्ये असताना, पुरस्काराची नौटंकी करणाऱ्या पंतप्रधानांचा आम्ही जाहीर धिक्कार करतो, निषेध करतो. पंतप्रधानांच्या कार्यक्रमामध्ये एक काळ आम्ही बघितलं होता की पंतप्रधान रस्त्याने यायचे आणि लहान पोरांसहित बायका मुलं माणसं अगदी गुलाब पुष्प घेऊन त्यांची स्वागत करायचा. आता एक काळ आम्ही बघतोय की ते जिथे जातात, रंगाभिंगा जिथे जिथे जातात, तिथे तिथे लोक काळे झेंडे घेऊन सांगतायत मोदीजी गोडक गोडक गोडक. ते प्रत्येक ठिकाणी सांगत आहे की मोदीजी यु आर नॉट वेलकम हिअर. तरी सुद्धा जर मोदी आणि मोदींच्या भक्तांना असं वाटत असेल की आम्ही विश्वगुरू आहोत, तर त्यांनी लक्षात घ्यावं. अरे ज्या माणसाला 10,000 पोलिसांच्या बंदोबस्तामध्ये पुरस्कार स्वीकारावा लागतो, तो माणूस किती भित्र असला पाहिजे. एक पुरस्कार स्वीकारण्यासाठी या शहरातली सगळी शाळा आणि महाविद्यालय बंद ठेवावी लागतात. ज्या माणसाला पुरस्कार स्वीकारण्यासाठी इथल्या व्यापारपेठा बंद ठेवाव्या लागतात. एक काळ आम्ही बघितला होता की आमच्यावर आसमानी संकट होत, कोविडचा काळ होता आणि सगळीकडे लॉकडाऊन होता. पण आज आमच्यावर आसमानी नाही, सुलतानी संकटाने लॉकडाऊन लादलेला आहे. आणि ही आजची कर्फ्यू सदृश्य परिस्थिती ज्या पद्धतीने पोलीस आजूबाजूला तैनात केले, खर तर लोकशाहीमध्ये आंदोलन करणे हा आमचा अधिकार असायला हवा. परंतु आम्हाला ज्या पद्धतीने चहूबाजूने बॅरिकेड लावून एखाद्या पिंजऱ्यामध्ये बंद करावं, त्या पद्धतीने हे आंदोलन करायला भाग पाडलं जाते. आजच्याच दिवशी समृद्धी महामार्गावर 17 कामगारांचा मृत्यू झालाय. ज्या लोकांना पुरस्कार घेताना याची रक्तीभर जाणीव नाही, ही तीच माणसं आहेत की समृद्धी महामार्गावर मागच्या महिन्यामध्ये एवढी लोक अपघातामध्ये गेली असताना की त्यांचे शव सुद्धा ओळखायला येत नव्हते. एकीकडे त्यांचा अंत्यविधी चालू होता, दुसरीकडे भाजपमध्ये पक्ष फोडून शपथविधी चालू होता. या लोकांना लाज वाटली पाहिजे, शरम वाटली पाहिजे की एकीकडे शेतकरी आत्महत्या करतात, लेकीवाली असुरक्षित असतात, विद्यार्थी नोकऱ्यांसाठी भरपडतात, महागाईने सगळेच ग्रास केले, यातला एकही प्रश्न मोदीजी सोडवू शकत नाहीत. आणि तरी सुद्धा मोदी विश्वगुरु होण्याच्या पाटा मारतात. ज्या मोदींना देशोदेशी फिरायला वेळ आहे, पण आपल्याच देशातला मणिपूर हा जो हिस्सा आहे, या मणिपूरमध्ये जायला वेळ नाही. अशा पंतप्रधानांचं करायचं काय हे तुम्ही सगळ्यांनी ठरवावं लागेल. आपण सगळेजण जरा जोरात घोषणा देऊया. हे असं म्हणतात की आपला आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचेल का. पत्रकार म्हणतायत की तुम्ही एका बाजूला आहात, तुमचा आवाज पोहोचेल का. आम्हाला पोलिसी बळाने एका बाजूला जाणीवपूर्वक करण्यात आलं. पोलिसी बळाने आमच्यातल्या अनेक कार्यकर्त्यांना 149 नोटिसा देण्यात आल्या. पोलिसी बळाने आमच्यातल्या कित्येक कार्यकर्त्यांना काळा कपडा जरी घातला तरी बाहेर पडू द्यायचं नाही अशी परिस्थिती आली. सगळ्या परिस्थितीमध्ये त्यांना हे दाखवावं लागेल की तुम्ही कितीही आमचा आवाज दाबायचा प्रयत्न केला तरी तुम्ही आमचा आवाज दाबू शकत नाही. जोरदार आपल्या सगळ्यांच्या एकतेचा, कारण इथे कुठल्याही एका पक्षाचा माणूस नाही. इथे काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, शिवसेना असेल, यासोबतच वंचित बहुजन आघाडी असेल, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया असेल, किंवा सामाजिक क्षेत्रात काम करणारे बाबा आराव असतील,
अतिम सरोदय असतील, विश्वामर चौधरी असतील, संध्या गोखले असतील, असंख्य नावं इथे उपस्थित आहेत. आमचे निवृत्त पोलीस अधिकारी सुरेश खोपडे सर, असंख्य अधिकारी इथे उपस्थित आहेत. मणिपूरच्या शिकणाऱ्या आमच्या या सगळ्या बहिणी या ठिकाणी उपस्थित आहेत. जोरदार आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचला पाहिजे, तो घोषणा जरा देऊया. अरे मोदीजी चले जाओ, चले जाओ, चले जाओ. हजारवर पोलिसांच्या